सामना सुरू होतोय। पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहतोय। दोन बलाढ्य संघ पिसोली 40 प्लस आणि संघाने टॉस जिंकला, हेडवुडने 40 प्लस संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय। चला सामना सुरू करा, टाइम लावा, जरा टाइम लावा बागे, आपण बदले भावेश टाइम लावा, नाही भरपूर वेळ चालला आहे। चला सामना सुरू करा, नाही मी प्लीज जरा आमच्या बाजूला जे मोबाईल आहेत ना त्यांना प्लीज विनंती करतो, जरा आपण ते मोबाईल बंद करा। एक चेंडू का, चालेल चालेल थांबतो। कोमल गोलंदाजी मार्कवर टाकला सचिन, चांगला चेंडू, तर यॉर्कलाईनचा चेंडू इथे मिडऑनला बघा, आपण क्षेत्ररक्षण वेगाने चालला, डॉट चेंडूची समाप्ती होते। टी शर्ट बघा त्यांनी घातले, उत्कृष्ट गोलंदाजी, ती टी शर्ट त्यांना मिळालेली आहे का, उत्कृष्ट गोलंदाज ठरलेले आहेत का ते बघा। समोरील संघाने ऑप्शन घेतला म्हणून कोमल आम्ही सांगतोय, समोरच्या आपण त्या खेळाडूं सांगितलं की त्यांना उत्कृष्ट गोलंदाज मिळालाय का या वर्षात मध्ये, मग ती टी शर्ट घातली त्याबद्दल ऑब्जेक्शन घेतलंय। एक रनची पॅनल्टी, एक रनची पॅनल्टी, तर आपण एक षटकानंतर पॅनल्टी ऍड करू। नाही आमचं काय नाही बाबा, आयोजकां बघा त्या खेळाडूने सूचना, कोमल पण सांगतात काय, ओके कोमल एक ने खाता उघडलं जात आहे। खातं उघडलं जात आहे, एक नाही तसं काय आपण काय पाहू शकतो या वेळेला। एक कोमल गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला आपण पाहू शकतो नितीन, चेंडू गुंडल्यास पण टेकअप झाला, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय स्विंगच्या माध्यमातून, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले। एक राईट ओर तिकडे मार्ग कोमल, हा चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे, अरुण याला खूप चांगला झेल घेतला शॉर्ट लेग रिजन मध्ये, बॅटर बाद पहिलं यश मिळालं कोमलला। नितीन बॅक टू डगआउट, किशोर येतोय नेक्स्ट मॅच असणार आपण, तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नवापाडा 40 प्लस विपक्ष शिरडून 40 प्लस।
कोमल गोलंदाजी मार्गवर वन साइड क्षेत्ररक्षण शॉट फाइन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता ऑफ साइड क्षेत्ररक्षण थडामॅन नंदूला आपण पाहू शकता पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर कोमल गोलंदाजी मार्गवर शकला किशोरला आपण पाहू शकता चांगला चेंडू होता या वेळेला खूप चांगला चेंडू कट करत होता नरेशला आपण लॉन्ग ऑफला पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते अप्रतिम गोलंदाजी तिन्ही फलंदाजांना आपण बघितलं जरा पहिला पहिला चेंडू त्यांनी डॉट फेकला जबरदस्त गोलंदाजी एक बाद एक अशी धाव संख्या कोमल चेंडू बॅकपटून कट करत होता डॉट चेंडूची समाप्ती एक वाजवी षटक संपलाय गोलंदाजी आवडण्याचे कोमलची तर टाळ्या होऊन होती जरा एकच धाव दिली आणि एक बॅटर त्यांनी बाद केलंय बघा एक पॅनल्टी देखील आम्ही ऍड करतो म्हणजे धावा आल्या दोन दोन धावा झाल्यात भीमकाळे आम्ही पॅनल्टी ऍड केलेली तसं का दोन आपण पाहू शकता दोन धावा एक गडी बाद गोलंदाजी मार्ग होता सुनील ऑन साइड क्षेत्ररक्षण शॉट फाइन लेग शॉट आपण बघितलं तर लेग रिजन मध्ये आपण पाहू शकता स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण नरेशला पाहू शकता सुनील गोलंदाजी मार्गवर ऑफ साइड क्षेत्ररक्षण थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट कवर शॉर्ट कवर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सुनील चांगला चेंडू होता बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते कारण दोन अनुभवी खेळाडूंमध्ये सामना रंगतोय एका बाजूला सचिन पाटील तर दुसऱ्या बाजूला सुनील भोईर गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओवरकडे मारा करतोय फडके फडा खाली यांकडून हा चेंडू खूप चांगला होता मिडॉनवर चेंडू वेगाने चालला या वेळेला मिडकडे क्षेत्ररक्षक येतो या वेळेला नरेश चांगलं क्षेत्ररक्षक दोन धावा इथून होत आहेत का पाहिजे दोन धावा कंप्लीट केले जात आहेत थोडस घाई केल्याला पाहिजे होते उशीर झाला चार धावा दफल करते आपण पाहू शकता सुनील हा चेंडू इन साइड आउट चा लाजवाब फटका बघायला मिळालाय चेंडू चला एक्स्ट्रा कवरला दोन धावा होत आहेत का पाहिजे गुड रनिंग बिटवीन द विकेट धावा संख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला सहा धावा आपण पाहू शकता सहा धावा धावफल करते आपण लागले पुढे गोलंदाजी मार्गवर सुनील लेफ्ट हँड ओव्हरकडे मार्ग होतो शकला सचिन पाडी हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता या वेळेला बॅटच्या टोला लागलाय चेंडू चालला या वेळेला मिड विकेटला डाऊंडी ग्राउंडच्या माध्यमातून धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला सात धावा नाही चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पिसोली 40+ संघाच्या माध्यमातून चेंडू ऑन साइडला आपण आता वळवलाय चेंडूला शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एक धाव इथे कंप्लीट केली पाच दुसरी होते का आता इथे नकार देतो धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता या बेला बघा आरसा कोणत्या गाडीचा कुठली स्कूटी कोणत्या गाडीचा आरसा रेड कलरची गाडी बघा नाही अर्जुन भाई पाटीलच्या फोटोच्या मागची गाडी जरा बघा कोणती व्यवस्थित लावा नाही सर्व प्रेक्षकांना आमच्या खेळाडूंना विनंती आपण बाईक जरा व्यवस्थित पार करा बाईक असतील तुमच्या फोर व्हीलर असतील हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला या वेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता चेंडू डीप लॉग ऑफ रिजन मध्ये जाईल तोपर्यंत जेवढी फील होईल दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला दुहेरी अंकामध्ये आपण दहा धावा आपण पाहू शकता दहा धावा आपण धावफल करते पाहू शकता
संख्या धाफल करते अपने पाहू शकता ज्या वेळेला दोन षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आपण पाहू शकता। पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येते पिसोली फुटी प्लस संघाच्या माध्यमातून पछे पुणे द कोमल येतो का। चला जरा फास्ट घ्या पिसोली संघ, खरं 25 मिनिटाचा आपल्याला अवधी सुनील नाना 9 मिनिटं झाले बघा दोन षटकांसाठी 10 मिनिटाच्या आपण इथं 90 मिनिटं लागले म्हणजे 1 मिनिट वाचवलं त्यांनी। कोमल गोलंदाजी मार्कवर शाकला किशोरला आपण पाहू शकता, 9 शाकला सचिनला आपण पाहू शकता। इथून आता आक्रमक पारी खेळावं लागणार आहे कारण 10 धावा झाल्यात P1 आणि P2 मध्ये मिळून 10 धावा झाल्यात। पहिल्या षटकात धावा आल्या आपण तर 1 आणि पॅनल्टीचे म्हणजे 2 आणि आता आपण म्हणलं तर धावा आल्यात 8। कोमल पुणे गोलंदाजी मार्कवर शाकला किशोरला आपण पाहू शकता। आज चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय, मिडकेटला क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत, सुनील कडनं चूक झाली, अंदाज चुकला आणि चेंडू सीमारच्या पार चौकार। बघा जी गाडी आहे कुणाची तरी अर्जुन भाई आपण तो 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्या मागे जी गाडी जरा व्यवस्थित पार करा। दादा आपण गाड्या लावताना व्यवस्थित पार करा ना। कोमल चेंडू पुण्याला ऑन साइड ला वळवलाय चेंडू, चला या वेळेला आपण मिडकेट रिजन मध्ये डीप पंधरा क्षेत्रक्षक नंदू वेगाने आले आहे, थोडासा फॉर्म निघतोय, दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत, धावसंख्या धाव फरकार ते आपण पाहू शकता या वेळेला 16 धावा आपण पाहू शकता, 16 धावा धाव फलकती लागलेत। कोमल पुण्याला गोलंदाजी मार्कवर शकला किशोरला आपण पाहू शकता। चेंडू पुण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू, यापर्यंत चेंडू खोदून काढला या वेळेला, चेंडू चला वाईडिश लॉंगरला, नरेश आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, नरेशचं कौतुक करेल किती वेगाने चेंडूवर गेले आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केले। धावसंख्या धाव फलकार त्यापुढे पाहू शकता वेळेला 18 धावा, 18 धावा धाव फलकाती लागल्यात। तिसरं षटक प्रगती पथावर सचिन आणि अभिनेत किशोरी जोडी चांगली आता भागीदारी करते। चेंडू पुण्याचा खोदून काढलाय, मिडा फोरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, थोडस पब्लिक झालंय, दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत। गणेशला आपण पाहू शकता, धावसंख्या 20 धावा आपण पाहू शकता, 20 धावा धावल कधी आपण पाहू शकता, 20 धावा धावल कधी लागल्यात। पुढे कोमल गोलंदाजी मार्कवर शकला किशोरला आपण पाहू शकता, बॅकफुट कट केलं या वेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाली चूक आणि पायचा चेंडू थर्डमॅनला सीमारेषा गाठतो का या वेळेला आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार। असं वाटलं नितीन कळके चेंडू गेलाय, खेळाडूंनी बघा प्रयत्न चांगले केले, कैलास बोर्जींना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल कारण लगेच त्यांनी देखील दिशेजण थांबवलं होतं त्यांचा 3 धावा इथून। असं वाटतं की चेंडू वेगाने निघून गेलाय, 23 धावा पुणे दा। कोमल गोलंदाजी मार्कवर टाकला सचिनला आपण पाहू शकता, हा चेंडू लॉब केला या वेळेला, झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतायत सुनील या वेळेला, चेंडू फीड होईल, दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत, धावसंख्या 10 पण करते आपण पाहू शकता या वेळेला 25 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर ट्रिक टॉली देखील मैदानात जाऊ द्या लोकर, जाऊया डीजे मास्टर कडे।
हार्दिक स्वागत। 25 धावा दाखल करते अपने पाहू शकता। 3 षटकांचा खेळ संपलाय। आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता। निरंकार भोईर येतोय, निरंकार येतोय। फडके पडा आपण म्हणतर खडी यांकडून। निरंकार चांगला चेंडू बॅटामध्ये चेंडूला काढलाय। चेंडूचा वाडीस लॉंगरला असे दर्शक आहे। तिथे एक धाव कंप्लीट केली जाते। संवाद मधला स काढला, इथे वाद झालाय आणि बॅटर बाजला। किशोरने आधी जर बॅट ग्राउंडिंग केली कदाचित ते बचावले असते, बाद झाले नसते, पण बाद होते। 26 धाव संख्या, अजून एक बॅटर बाद होतोय। नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकतो। उमेश उमेश येतोय। चला टॉस साठी दोन्ही संघाच्या संघाकडे यायचंय। नवापाडा 40+ आणि सिडून 40+। खरं पहिलं सत्र संपल्यानंतर आम्ही लगेच टॉस करू। पश्चात उमेश कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय। आता 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। जास्त जास्त धावा करावा लागणार आहेत। निरंकार भोईर गोलंदाजी मार्गवर खर्डी फटके पडा एंड कडून स्ट्रायकरला सचिनला आपण पाहू शकता। लाईन पावी लागणार आहे यावेळेला। पंच वाईड चिकून करतायत। वंतेने भर धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता। यावेळेला 27 धावा, 27 धावा दाफल करती। पुढचा गोलंदाजी मार्कवर निरंकारला आपण पाहू शकता। सत्तावीस धावा दाखल करते निरंकार। राईट आर्म ओव्हर द गेंद मारत असताना सचिन पाडे चांगला चेंडू बॅकफुट गेला, कट केला। यावेळेला चेंडू वेगाने चाला पॉइंटला। क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय। 2 धाव मिनिट आहेत। धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता। यावेळेला 29 धावा दाखल करती लागल्यात। निरंकार पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर दिकडे मारा करतो स्ट्रायकरला आपण पाहू शकता। सचिन पाटीलला आपण पाहू शकता। हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय, टायमिंग बेमिस आलं होतंय। चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सी मारशा पार। पंचांचा शतक चौकार। संगीत ऐकलं तर डीजे मास्टरच्या माध्यमातून डीजे रॉकर्स फडके पाडायचे आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। निरंकार पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सायकेला सचिन पाणी खूप चांगली बॅटिंग करतोय। हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे। नरेश आहे तिथे, चूक होणार नाहीये। बॅटर बाद यश मेंढे निरंकारला मैदान सोडावं लागतं यावेळेला सचिनला। कॅप्टन आले उमेश, प्रथम तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर टॉस साठी येते शिडून 40+ संघाचे संघनायक। चौथा षटक प्रगती पथावर, निरंकारने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। धाव संख्या धाव पण करते आपण पाहू शकता। यावेळेला 33 धावा। स्ट्रायकरला दिलीप येत होता निरंकार, दिलीप चेंडू सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट चेंडूची समाप्ती दे। काय गोलंदाजी केली बघा निरंकारने या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी। पुढचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता। यावेळेला निरंकार
हा चेंडू ऑन साइड ला हुक केलाय, चेंडू चालला या वेळेला आपण तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिडविकेट क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय, तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, धावसंख्या दहा फलकार ते आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा पछता अंतिम षटक कोण खेळतोय या षटकात धावाल्या बघितलं तर आपण विचार केला तर पहिल्या षटकात कोमलच्या धावाल्या फक्त आपण एक आणि पेनल्टी दोन, त्यानंतर गोलंदाजीला सुनील धावले आठ, त्यानंतर आपण गोलंदाजीला कोमलने त्या षटकात 15 धरले आणि या षटकात धावाल्या आपण तर तपल 10 धावाल्या रंगाच्या त्याने गडी देखील आपण तर नाही आपण एक गडी देखील बाद केला आणि एक रनआउट म्हणजे दोन गडी बाद झाल्यात. चला टाइम बघा जरा भविष्य मत मध्ये अजूनही 5 मिनिटाचा खेळ बाकी आहे, आपण तो वेळ बाकी आहे 22 मिनिटं घेतल्यात म्हणजे चेंडू जरी सीमा पार गेला विकेट गेला ते आपण मिनिटं थांबवत नाही तेव्हा टाइम अप, त्यामुळे आपण 5 मिनिटात बरोबर षटक फेकायचं आहे. नरेशाला गोलंदाजी मार्कवर नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक केला उमेश पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय हा चेंडू लॉफ केला या वेळेला झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक दूरवर येत वाईडिश लॉंगरवर क्षेत्ररक्षक जोपर्यंत आपण येईल कोमल हिरवळे तोपर्यंत चेंडूला फीड करतोय, दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत, धावसंख्या दहा फलकार ते आपण पाहू शकता 37 धावा. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नरेश राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय स्ट्राइक केला आपण पाहू शकता उमेश हा चेंडू हुक केला या वेळेला टायमिंग चांगलं होतं का पाहिजे मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे कोमल कडून झाली चूक आणि तिचं रूपांतर झालंय धावेंमध्ये 4 धावा. एक्केचाळीस धावा आपण पहिले तर धावपळ कधी लागल्यात चेंडू बाकीतला फक्त आणि फक्त जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्केचाळीस धावा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे नरे चांगली गोलंदाजी करतोय हे काय झालं आता बॅटर बाद निरंकार माने उमेश मध्ये शर्यत लागली त्याने निरंकार शर्यत जिंकली 42 धावा चेंडू बाकी 3 नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला जयदासला आपण पाहू शकता शेवटचं षटक प्रगती पथावर हा चेंडू लॉफ केला या वेळेला झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहे जबरदस्त चेंडू मिडविकेटला फीड होईल दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत पाच तिसरी होते का बॅटर बाद होतोय इथे दिलीप शांभोईर जरा समर्जन कक्षामध्ये यायचंय शांभोईर उंबरलीचे कॅप्टन शंभोरी जर आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर
नवीन बैटर तो अपन पाहू शकता गणेश चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण बघितलं तर दोन चेंडूचा खेळ बाकी 44 झाले नरेश जयदास हा चेंडू फटका सुरेखा या वेळेला क्षेत्रक्षक मात्र दूरवर जोपर्यंत लॉंग ऑन वरन सुनील येतोय लॉंग ऑफला चेंडूला फील्ड करतोय दोन धावा मिळत आहेत धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता 46 अंतिम चेंडू तर काय करतो भाई जयदास इथून नरेश गोलंदाजी मार्गावर चेंडू वेगवान चेंडू होता लाइन पावी लागणार आहे पंच वाईड चुकून करतायत वंत धावने भर धावसंख्या धाव फलकाती 47 धावा अंतिम चेंडू 47 धावा लागल्या धाव फलकाती अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील टॉस देखील आम्ही करणार आहोत चेंडू खूप चांगला होता या वेळेला पडलाय तर थोडासा बाहेर निघालाय डॉट चेंडूची समाप्ती धावसंख्या धाव फलकाती 47-48 चं लक्ष असणार इथे आपण तर पिस्तली फोटी प्लस संघासमोर टॉस देखील आम्ही करणार आहोत मधुकर खंडागाई साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत मधुकर खंडागाई साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय हेड आणि आपले टॉस का बॉस आहे सत्तेचाळीस झालेत 48 चं लक्ष टॉस कोणी जिंकलाय नवपाडा संघाने टॉस जिंकलाय डिसिजन पेंडिंग आहे जाऊया मॅचच्या दिशेने मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डॅमच्या साथी समालोचक नितीन गवळ यांच्याकडे धन्यवाद तो पुढच्या मॅच मध्ये नवापाडा फुटी प्लस संघाने नाणेफेकी जिंकलेले बाळा बोरडे यांना विनंती असेल या व्यासपीठ होती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुटी प्लस संघटनेचे माजी खजिनदार अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे टीम पिसिवली फुटी प्लस संघाला या मॅच मध्ये करायचा मकर संक्रांत चषक स्पर्धा सुद्धा सुरू आहे तिथे शेवटचा दिवस आहे वाडेगर वडवली बी हेडुटणे आडिवली संघ सुपर फोर मध्ये नवापाडा रेग्युलर संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला होता क्वार्टर सुपर एट मध्ये तीन मॅचेस जिंकल्या होत्या चला बॅट्समन लगेच वाढवायचे केला सर नाही केला सर पॅनल्टी भरपूर मागात पडते आता पडली असती कदाचित वडवली बीला अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचंय चला सलामी जोडी पाठवायची सत्तेचाळीस धावा झालेत कारण 46 झाले होते एक रनची पॅनल्टी 47-48 टार्गेट आहे असोसिएशन ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे ज्या खेळाडूंना बेस बॅट्समन बेस बॉलरच्या टी शर्ट मिळत तेच घालू शकतात लक्षात घ्या या महत्वाच्या सूचना आहेत
उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अजित मात्र एखादी चर्चा करता है। 34 बॉल आणि 48 धावांचा पाटला कदा करायचे टाइम लावतो नक्कीच चेंडू पडल्यानंतर आम्ही वेळ तुमच्यावर पोहोचू लक्षात घ्या। 48 धावांचा पाटला विजय सॅकर्स फडकेपाडा किशोर पाटील ओमसाई 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 एमटीसी लाईव्ह पंत श्रीनाथ पाटील आणि कैलास फोरजी यांना धन्यवाद आहेत। डीजे रॉकर्स खूप चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळते। चला पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही टाइम मॅच करणार आहोत लक्षात घ्या। सचिन येतात पहिले षटक घेऊन सचिन पाणी सेकंडला सुनील भोईर नऊ सेकंडला कोमल हिरवळेला तुम्ही पाहतायत। 1:40 रिपोर्ट 1:40 आलेत आणि सामन्याला करणार होतो आपण सुरुवात। अशोक बऱ्याच वेळापासून 1:30 चौथी मॅच आपली जवळजवळ कम्प्लीट होते 40+ मध्ये खास करून मॅच पहिला दिवस होता तेव्हा साहजिकाने प्रचंड मेहनत करावी लागली। पहिला चेंडू झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये किशोर भंडारी तिथे आणि एक सुंदर झेल टिपला किशोर भंडारी यांनी सुनील भोईर शून्यावरती बाद। यांचा आवाज तुम्ही ऐकला कोणी गावचे जिथे क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता किशोर भंडारीला तिथेच बरोबर जेल गेलाय। गोलंदाजाला माहिती असते एक्झॅक्टली कुठे क्षेत्ररक्षक दोन ठेवायचे थर्टी सर्कलच्या बाहेर निलेश पांचाळ आले बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती अंडर क्रिकेट सुद्धा निलेश भरपूर प्रमाणात खेळतात। आता बघायचं ओरम क्रिकेट बॅकफूटला गेले जागा बनवली गॅप भरपूर मोठी आता आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल निलेशच्या बॅट मधून पहिला चौकार। ऑनसाइडला खेळायचं होतं चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये सिंगल इथे कंप्लीट केली जाईल 5 धावा धाबल करती लागलेत 48 धावांचा पाटला या मॅच मध्ये करायचे पीसीबी 40+ टीमला। राजा जाधव यांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक जबरदस्त व्यक्तिमत्व खऱ्या आम्ही त्यांचं कौतुक करेगे त्यांच्यामुळे आम्हाला खूप चांगलं व्यासपीठ वेताळेश्वर चषक जी आजदेगावची स्पर्धा आली तिथे खूप कमी दरात व्यासपीठ त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू। त्यानंतर सत्याने प्रत्येक आयोजकाने त्यांचं सहकार्य असतं राजा जाधव यांचं नवापाडा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे काल असं वाटलं होतं फायनल मध्ये दाखल होईल म्हणजे गोलंदाजी थोडीशी खराब झाली टार्गेट चांगलं होतं। ऑन साइडला टर्न केलाय मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार।
टिप्पा फलंदाजाने चौकाराने खाद उघडले. चला 1:40 पहिला चेंडू पडलाय, लक्षात घ्या. आज वेळ थोडासा वाया गेलाय, तो कव्हर करायचा आपल्याला. 9 धावा आल्यात, 48 धावांचा पाठलाग करा असताना 1 विकेट जरूर गमावली पीसीबी 40+ ने. सुनील ओव्हर शून्यावरती बाद झालेत. सचिन गोलंदाजी मार्क वर राईट मोर द विकेट. ऑन साइड ला टर्न केलाय, फिल्डिंग चांगली आहे भीमचंद्र काळन. झेल जरूर झाला असा, झेल कठीण होता, मात्र कालपण कमाल कॅच झाली असती. 3 धावा सेफ केल्यात भीम काळन यांनी. 9 संख्या 10 11 भीम काळन हे नाव आपण ऐकलं तर 40+ ला खऱ्या अर्थाने सुरुवातच त्यांनी केली. 40+ क्रिकेट पहिली स्पर्धा हेडुंडेच्या मैदानात तुम्ही पाहिली. 40+ खेळाडूंना व्यासपीठ भीमचंद्र काळन यांनी दिलं सुरुवातीला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, गॅप भरपूर मोठी आहे, फिल्डिंग तिथे थोडीशी खराब आहे. आता आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि चेंडू अखेर जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, 34 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. 24 बॉल 34. चला स्पीड अप करा, फिल्डिंग लगेच लावायची. खरं तर दिलीप पाटील यांनी थोडासा पायाचा वापर केला, फुटबॉलचा प्रकार थोडासा पाहायला मिळाला या मॅच मध्ये. क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू 34 रन्स. चोवीस चेंडू 34 धावा या मॅच मध्ये करायचे. थोडीशी विचारपूत अशोक पाटील सर्व खेळाडूंची करत असताना, 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर आहेत, प्रत्येक टीमची काळजी ते घेतात. काल त्यांनी बऱ्याचशा संघांना केही घेऊन आले होते. पंडित कालन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. या सीझन मध्ये पंडित कालन 2 मेडन षटक फेकण्याचा विक्रम केलेला आहे. आता 24 बॉल 34 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच ऑन. कोमल हिरवळेचा झेल थोडासा कठीण होता, पण प्रयत्न भीमचंद्र काळन यांचे खूप चांगले होते. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. 2 धावा मिळाल्यात, झेल ड्रॉप झालाय. किशोर भंडारी धावले, नितीन पाटील धावले, कॉल दिला नाहीये. 2 धावा इथे मिळालेत. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत पीसीबी 40+ संघाला. बऱ्याच वेळा ज्यावेळी खर्डी गाव खर्डी फडकेपाडा गाव एंडकडनं गोलंदाजी होती, थोडस जोखमीचं काम आहे, कारण की त्या आवेच्या विरोधात तुम्हाला पाऊल उचलायचं. त्या एंडने धावा बनतात, त्या एंडने काल षटकार मारलेले आहेत. कुठला गेले, जागा बनवली पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कुमार हिरवळच्या बॅट मधून आलाय चौकार. वीस धावा झालेत. पंडित राईट बोर्ड द विकेट. सायकंडला कोमल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. अखेर चेंडू अडवण्यात त्यांना यश मिळाले, धावा 3 पूर्ण होतील. कोमल हिरवळेच्या खात्यामध्ये या 3 धावा ऍड होतील. 25 रन्स या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. 23 धावा झालेले आहेत, 25 अजूनही करायचे आहेत. स्वीपचा लाजवाब फटका, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग. उमेश पाटील
फिल्डिंग के लिए चौकार मिला निलेश फटका चांगला चेंडू लागले का बघा डोळ्याला व्हाइट बॉल चा इशारा आलाय. एक रन इथे मेल व्हाइट च्या स्वरूपात. धावा झालेत 28. 20 धावांची अजूनही गरज आहे पीसीबी संघाला या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं ओपन करण्यासाठी. फटका चांगलाय. गॅप मध्ये खेळत आहेत मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. बहिणीचं तितकंच हक्क असतं भाऊ, पण प्रेमाने घेणं गरजेचं आहे. भाऊ द्यायलाच बसलेत. 16 रनची अजूनही गरज आहे. सुधीर काळन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 रनच्या मॅच मध्ये करायचे आहेत. अठरा चेंडू 16 धावा. चला स्पीडअप करा केल्यास पुढच्या प्रमाणे. खरं तर 2 वाजता आपले सेकंड राऊंड सुरू होतात. खरं तर 40+ अजूनही सेकंड राऊंडची फर्स्ट राऊंडची मॅच बाकी आपली आणि खूप कमी वेळा पाहायला मिळतो बाळू. गोलंदाजी मार्कवर सायकेला कोमर हिरवळे. फटका चांगलाय मात्र झेलची शक्यता. फटक्याचे जणू काय चटके लागलेत. सिक्सर किशोर भंडारीला. आता 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फटका चांगलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता फक्त विजयापासून 6 धावा दूर आहे. रिसिव्हली 40+ संघ. केल्यात 7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. कोमल आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करेल का. मात्र क्लीन बोल्ड झालेत. त्रिफळा चीज झालेत. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागत असताना दुसरा पीसीबी 40+ ला. आज मला वाटतं उपस्थित नाहीयेत पीसीबीचे नाहीयेत. हा चिकनगरची जर्सी ते निघाल घातलेली. हरेश
नरेश नाही हरेश सुद्धा अंडर मध्ये भरपूर चर्चेत राहिले नाव पेशवलीचं. आता नरेश सर्वात लांब षटकार मारतात. नाही ताकद प्रचंड आहे ना त्यांच्याकडे. कोमलची 24 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. 8 बॉलचा खेळ त्याने केलाय. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो नवापाडा संघाने. चला अजित पात्रे थोडस रेडी राहा. निरे बाळादादा फिल्डिंग आहे का गोलंदाजी. त्या शेड्यूल संघ आपली बॅटिंग आहे. बॉल लगेच चेक करा. इथे फटका चांगलाय. चौकाराने खातं उघडलं या मॅच मध्ये. सुनील भोईर आले बँडेज मागितले. अजूनही मॅच सुरू झाली नाहीये. राजेश जाधव आलेत. खेळाडू दुखापत होत आहेत. व्यवस्था सर्व केल्यात ना अशोक पाटील यांनी. राजेश जाधव या. दोन धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. पीसीबी संघाला या मॅच स्पर्धेमध्ये आपलं विजयाचं खातं ओपन करण्यासाठी. पीसीबी संघ सुद्धा चांगला संघ आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळणं त्यांना शक्य नाही की त्यांचे बरेचसे 7-8 खेळाडू जॉबला आहेत. आणि मॅच झालीये. फिनिश. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि सामना जिंकलाय पीसीबी 40+ संघाने. अभिनंदन. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील लगेचच फिल्डिंग लावा. टीम नवापाडा 40+. ब्रावो.